आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमची 100% घरे पडली असून नुकसान भरपाई व घर भाडे तातडीने मिळावं. रुई ग्रामपंचायती समोर पूरग्रस्त बसले उपोषणाला. हातकणंगले तालुक्यातील रुई येथे सन 2019 महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी जाऊन प्रापंचिक साहित्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. पूर्ण घरे पडली आहेत, प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं आहे. मात्र पंचनामा करतेवेळी ज्यांची 20-25% घरे पडली आहेत त्यांना 100% मध्ये धरून त्यांना घरभाडे मिळाले. पण आमची 100% घरे पडली असून नुकसान भरपाई व घरभाडे तातडीने मिळाली नसून तातडीने नुकसान भरपाई व घरभाडे मिळावे या मागणीसाठी रुई गाव चावडी समोर बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी जवाहर साखर कारखाना संचालक अभय काश्मीरे, सरपंच सौ कोमल साठे, उपसरपंच सुभाष चौगले, संजय मगदुम, राजू कांबळे, नंदकुमार साठे, राजेंद्र कमलाकर, मुकेश कमलाकर, रावसाहेब कमलाकर, उमेश मोरे, जितेंद्र यादव, आनंदा झपाटे, मंडळ अधिकारी अरुण पुजारी, तलाटी गणेश आवळे, पोलीस पाटील नितीश तराळ, अशोक चौगले, ॲडव्होकेट शिवाजी बाडकर, सलाउद्दीन जमादार, अब्दुल मुजावर आदींनी भेट दिली. या उपोषणामध्ये सुनील कमलाकर, अरविंद कमलाकर, माणिक कमलाकर, संजय पाटणकर, सुरेंद्र कांबळे, बाजीराव पाटील आदी बेमुदत उपोषणास बसले आहेत. यावेळी या ठिकाणी कॉम्रेड वत्सला भोसले, श्री भाऊसाहेब कसबे, सौ आशा कमलाकर, वर्षा कमलाकर, प्रियंका कमलाकर, स्वाती कमलाकर आदींसह रुई ग्रामस्थ उपस्थित होते. 27 जुलै पासून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं आणि जवळजवळ 1 महिना लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये घराची प्रचंड प्रमाणात पडझड झाली, प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं. शासनानं ज्यांच्या घरात पाणी गेलं अशा कुटुंबांना सानुग्रह अनुदान म्हणून 10,000 रुपये दिले. मात्र ज्यांची पूर्णपणे घरं पडलीत अशा कुटुंबांना वंचित ठेवण्याचं काम या सर्व्हेमधून झालेलं आहे. आम्ही जवळजवळ डिसेंबर महिन्यापासून, ऑक्टोबर महिन्यापासून तहसीलदार साहेबांना, तलाट्यांना आणि सर्कलना आम्ही कायम सांगत आलो की या लोकांचे पंचनामे झाले पाहिजेत. जी इंजिनियर जी पाठवले होते त्या इंजिनियरनी चुकीचे पंचनामे केलेले आहेत. ज्यांची घरं 100% पडलेली आहेत अशांची 25% नोंद केलेली आहे आणि ज्यांची 20-25% पडले आहेत अशाची नोंद 100% केलेली आहे. तर हे चुकीचे पंचनामे केलेले आहेत आणि चुकीचे पंचनामे केलेले असतानासुद्धा ही सर्कलला तलाट्याला कळत असूनही त्यांनी त्याच्यावर सह्या केलेत आणि तो अहवाल तहसीलदार ऑफिसला पाठवलेला आहे. आमचं म्हणणं की आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, अर्ज केलेले आहेत लोकांचे. आमचं म्हणणं की यांची घरं परत करणे, आता तुम्ही जाऊन जर बघितली तर पूर्ण 100% घरं पडलेत, ती तर हाता येत नाही लोकांना आणि त्यांना घरभाडे पण मिळालेलं नाही, 95,000 नुकसान भरपाई मिळालेली नाही. मग या लोकांनी दुसरा पावसाळा येईपर्यंत अशाच पद्धतीनं काय आंदोलन करायचं आणि मोर्चे निवेदन द्यायचं या पद्धतीनं करायचं काय, असं पण आम्ही प्रश्न विचारला. मात्र याच्याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. मग त्यामध्ये सर्कल असतील, तलाटे असतील, तहसीलदार असतील, या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. आत्ता आम्हाला सांगायला लागलेत की तुम्ही जो अर्ज दिलेला आहे, आम्ही जो सर्व्हे केला तो तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हावेत म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे ती प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावर जमा होतील असं सांगतात. परंतु आम्हाला लेखी घेतल्याशिवाय त्यांनी आम्हाला 15 दिवसात तुमचे पैसे खात्यावर जमा होतील, 8 दिवसात जमा होतील, आम्हाला एक ठोस त्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उपोषण मागे घेणार नाही. आता 6 लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत. ही बेमुदत उपोषण आजपासून चालू झालेलं आहे. समजा याच्यावर आता मी आत्ताच जे आरोग्य राज्यमंत्री आहेत यड्रावकर साहेब त्यांना पण मी फोन करून या व्यवस्थे या घटनेची माहिती दिलेली आहे की इतर लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकार याकडे गांभीर्यानं प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही, तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील त्यांना बोलावं आणि या लोकांचं तातडीनं काय नाही पंचनामे झालेले आहेत त्या लोकांच्या खात्यावर पैसे जमा व्हावेत अशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा अशी विनंती आम्ही आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर साहेबांना सुद्धा केलेली आहे. तर आता आम्हाला लिखित ठोस आश्वासन दिल्याशिवाय, लिखित पत्र दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उठून जाणार नाही.